नमस्कार, जय महाराष्ट्र। मी आज पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम बंधू भगिनी आणि मातांसाठी एक आनंदाची गोष्ट सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने आज आपल्याशी संवाद साधतोय। आजच पाचोरा आणि भडगाव तालुक्याचे सगळे रिपोर्ट्स आले। जेवढेही पेंडिंग रिपोर्ट होते ते 100% रिपोर्ट येऊन आज आपल्याकडे एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही। आजच्या तारखेत पाचोरा तालुक्यामध्ये एकही संशयित क्वारंटाईन नाही। एक रुग्ण फक्त ॲडमिट होता, त्याची पण आज सुट्टी झालेली आहे। भडगाव तालुक्यामध्ये आज एकही रुग्ण आढळलेला नाही। 3 रुग्ण जे आहेत पॉझिटिव्ह, त्यांची सुद्धा 1-2-3 दिवसामध्ये सुट्टी होईल। 3 रुग्ण कालच आपल्याला पॉझिटिव्ह भडगाव शहरामध्ये मिळालेले आहेत। तिघही असिम्प्टोमॅटिक आहेत, त्याच्यामुळे तिघांवर पण पाचोऱ्यातल्या COVID-19 सेंटरवरच ट्रीटमेंट होणार आहे आणि मला खात्री आहे की ते सुद्धा 7-8-10 दिवसामध्ये बरे होऊन बाहेर निघतील असा मला निश्चितपणे खात्री आहे। आणि ह्या विषयाला खास करून मला पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी म्हणजे डॉक्टर, त्यांचे सर्व सहकारी, खाजगी डॉक्टर, शासकीय डॉक्टर, प्रांताधिकारी, दोघही तहसीलदार, दोघं CO आणि त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी, दोघही तालुक्यातले PI आणि पोलीस कॉन्स्टेबल, सुट्ट्या असल्यामुळे शिक्षक ज्यांनी ड्युट्या दिल्या असे सगळे शिक्षक बांधव, ह्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देणार आहे की यांनी अजिबात ह्या कोरोनाला न घाबरता अतिशय चांगल्या पद्धतीची ड्युटी ह्या कोरोनाच्या ह्या 3 महिन्याच्या पिरियडमध्ये दिली। त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करत असताना, त्यांना धन्यवाद देत असतानाच एक आणखी विशेष बाब मला सांगावीशी वाटेल की जे बिचारे माजी सैनिक की ज्यांचं रिटायर झाल्यानंतर त्यांनी पूर्णपणे म्हणजे जवळपास 50-55 माजी सैनिकांनी स्वतः मी नोकरीला आहे की काय अशा पद्धतीने सीमेवर लढतोय अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी ड्युटी दिली, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो। परंतु मला हे खास करून सांगताना एक थोडंसं वाईट वाटतं आहे। हे जरी आनंदाची गोष्ट असली तरी थोडंसं दुःखही होतं आहे की एका बाजूला राज्य सरकारने चांगल्या पद्धतीने हळूहळू लॉकडाऊन ओपन करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून जे काय 3-4 महिन्यापासून तमाम व्यापारी बांधव असतील, सगळे ग्राहक असतील, शेतकरी बांधव असतील, आपल्याला सगळ्यांना या सगळ्या अडचणींना सामोरं जावं लागलं। आता कुठेतरी ही अडचणी हळूहळू बंद व्हाव्या हा एक चांगला दृष्टिकोन ठेवून राज्य सरकारने लॉकडाऊन ओपन केला। परंतु आज ज्या पद्धतीची गर्दी सगळ्या बाजारपेठांमध्ये दिसते आहे, ज्या पद्धतीची बेपरवाई ही ग्रामीण भागामध्ये दिसते आहे, ही आपल्याला भविष्य काळासाठी धोक्याची घंटा आहे। आणि म्हणून माझी तमाम नागरिकांना, विशेष करून तरुण बांधवांना नम्र आव्हान असणार आहे, नम्र विनंती असणार आहे की हा कोरोना संपलेला नाही। ज्या पद्धतीने आजपर्यंत आपल्या देशामध्ये मलेरिया, स्वाईन फ्लू, डेंग्यू, TB, एड्स असे जे वेगवेगळे व्हायरस येऊन गेले, त्याच पद्धतीचा हा एक व्हायरस आहे। तो व्हायरस जसा आजपर्यंत आपल्या ह्या देशातून गेलेला नाही, त्याच पद्धतीने हा कोरोना नावाचा व्हायरस आपल्याकडे आता आयुष्यभरासाठी आहे। त्याच्यामुळे याच्यासाठी आपल्याला आयुष्यभर काळजी घ्यावी लागणार आहे, याच्यासोबत आपल्याला आयुष्यभर लढायचं आहे, याच्यापासून आपल्याला सगळ्यांना सावध राहायचं आहे। वास्तविक जर का आता नुसता मोबाईल काढला तरी आपल्याला 10 वेळा सांगितलं जातं की तुम्ही तोंडाला मास्क लावा, हाताला सॅनिटाईज करा, 1 मीटरचं अंतर ठेवा, TV लावला तरी हेच सांगितलं जातं आहे, पण तरीसुद्धा आम्ही त्याच्याकडे सोयीस्कररित्या ते दुर्लक्ष करतो आहे। मला असं वाटतं की आपण स्वतःपासून आपल्या परिवारालासुद्धा धोका देतो आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण परिवार हा घरीच आहे। पण घरातला एखादा तरुण जर का ही सगळी बेपरवाई करून गावात फिरत असेल आणि एखादा जर का कॅरी करून आला तर तो अख्ख्या फॅमिलीला ह्या कोरोनाला बळी पडू शकतो। म्हणून माझी सगळ्या बांधवांना या निमित्तानं ही विनंती आहे। मी ह्या आपल्या आर्सेनिक आल्बम 30 नावाच्या ह्या होमिओपॅथीच्या औषधाच्या निमित्तानं बऱ्यापैकी गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन जे कोणी तिथं आमच्या आशा ताई असतील,
अंगणवाड़ी सेविकाताई असतील या सगळ्यांना एकत्रित करून सरपंच पोलीस पाटील किंवा 10-20 लोक जेवढी त्या गावातले असतील त्यांच्या समोर हे जाऊन सगळं सांगतोय। मी आतापर्यंत जवळपास 2.25 लाख गोळ्यांचं वाटप केलं, 100% मतदार संघ पूर्ण केला। आता फक्त भडगाव तालुक्यातले 3 गाव राहिलेले आहेत, एक भडगाव तालुक्यातलं बाळद आणि वडगाव सतीचे आणि नगरदेवळा स्टेशनवरची वस्ती, असे 3 गाव हे भडगाव तालुक्यातले राहिलेले आहेत। आणि पाचोरा तालुक्यातलं भोरटेक, टाकळी आणि नाचनखेडा हे 3 गाव पाचोरा तालुक्यातले राहिलेले आहेत। बाकी 100% गावांना आपण जाऊन आणि आर्सेनिक आल्बमची वाटप केलेली आहे, त्याची सुद्धा तयारी केलेली आहे। आज संध्याकाळी कदाचित हेही गाव माझे कंप्लीट होतील। परंतु हे सगळं सांगताना मला निश्चितपणे या तमाम पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील जनतेला विनंती करायची आहे की आज आपण सगळेजण क्वारंटाईन आणि कोरोना पॉझिटिव्हमध्ये 0 झालेलो आहोत। भविष्यात आपल्याकडे एकही रुग्ण जर का येऊ द्यायचा नसेल तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एक चांगल्या पद्धतीची काळजी घ्यावी लागणार आहे आणि आपला हा व्यवहार सुरळीत कसा करता येईल याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत। मी आपल्या सगळ्यांकडून मनापासून अपेक्षा व्यक्त करतो की आपल्याला भविष्यात कधीही लॉकडाऊनची वेळ येणार नाही याच्याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं। आता आपण पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये दोघं ठिकाणी जे काही कोविड-19 सेंटर चालू केलेले होते ते आता क्लोज करण्याचा निर्णय आपण आजपासून घेतलेला आहे। भडगाव तालुक्यातले जे 3 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यांना देखील बांबरुळला पोद्दार पॉलिटेक्निक कॉलेज जे आहे त्या ठिकाणी आपण सुसज्ज असं, आत्ता ह्या मिनिटाला 50 बेड तिथं तयार आहेत, परंतु 100 बेडची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे। 100 जरी ॲट ए टाईम रुग्ण आले तरी ते त्या ठिकाणी आपण अतिशय चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट त्यांना त्या ठिकाणी देऊ शकू अशी व्यवस्था आपण केली आहे। तुम्ही एखादा कोविड-19 सेंटरला जर का तुम्ही भडगावलात किंवा बांबरुळला तिथं भेट दिली तर या तिथं ह्या सगळ्या रुग्णांसाठी आपण सकाळ संध्याकाळ व्यायामाची शाळा व्यायाम ठेवतो, पीटी किंवा योगा प्राणायाम ठेवतो, आपण आयुर्वेदिकचा काढा त्यांना त्या ठिकाणी देतो, हळदीचं दूध देतो, बॉईल अंडे देतो आणि ह्या सगळ्या त्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून त्यांची प्रतिकार शक्ती वाढेल अशा या सगळ्या सुविधा तिथे देतो आणि त्याचाच परिणाम आपल्याला यशाच्या मागे हाच आपल्याला खऱ्या अर्थाने परिणाम पाहायला मिळाला। आणि म्हणून मी मनापासून शुभेच्छा देतो की आपल्याकडे एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण येणार नाही याची काळजी आपण सगळेजण घेऊया। आला तरी आपण सगळेजण सज्ज आहोत यात काही शंका नाही, पण यूज नाही याच्याकरताच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील।